शहरात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली मोदी पुलाखाली कमरे एवढे पाणी साचले होते सोलापुरात झालेल्या प्रचंड मोठ्या पावसानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं शहरात अनेक भागात पाणी साचलं रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळं वाहतूक ठप्प झाली होती पूर्व भाग आणि आसरा चौक परिसरात अनेक रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं होतं डिवायडरच्या वरवून पाणी वाहत असल्याचं दिसून आलं या पाण्यामुळे वाहनधारकांना कसरत करत गाड्या चालवाव्या लागत होत्या पाण्याचा निचरा झाला नसल्यानं पाणी रस्त्यावर थांबलं याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं दिसून आलं लष्कर भागातील कुमार चौक इथंही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं अनेक दुचाकी चारचाकी आणि एक बस पाण्याखाली गेली होती त्यापुढंच काडाती चाळ समोरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंच दिसून आलं पाण्याचा निचरा होण्याकरता महापालिका कर्मचारी प्रयत्न करताना दिसून आले जेसीबी लावून ड्रेनेजमधील गाळ काढण्यात येत होता दरम्यान रामवाडी आणि परिसराला जोडणाऱ्या पुलाखाली कमरे एवढं पाणी साचलं होतं त्या भागाला जोडण्यासाठीचा हा पूल सर्वात जवळचा रस्ता आहे त्यामुळे अनेक नागरिक याच पुलाचा वापर करतात पाणी साचल्यानं इथंही वाहतूक बंद झाली होती परंतु अनेक दुचाकीस्वार कसरत करीत याच पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करताना दिसून आले की पाण्यातच बंद पडल्या काही जणांनी दुचाकी बंद करून पाण्यातूनच चालत मार्ग गाठला या पुलाखालील पाण्यामुळं तिथल्या अनेक नागरिकांची गैरसोय झाली आहे दरम्यान महापौर श्रीकांचना यन्नम आयुक्त पी शिवशंकर अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली